नमस्कार मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक चिन्ह वापरून लिहिलेल्या संख्यांचा भागाकार आज आपण पाहणार आहोत। तर त्या भागाकारामध्ये अंशस्थानी लिहिलेल्या संख्येमध्ये दशांश अपूर्णांकाचं चिन्ह वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमध्ये सुद्धा दशांश अपूर्णांकाचं चिन्ह वापरलेलं आहे। तर अंशस्थानी आणि छेदस्थानी वापरलेल्या दशांश अपूर्णांकाचं चिन्ह कसा काढून टाकायचा ते सुद्धा आज आपण या भागाकारामध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, भागाकार सोडवण्यासाठी आपल्याला ही जी संख्या आहे ती समान करून घ्यायची आहे दशांश अपूर्णांकाचा चिन्ह काढून। तर ती कशी करायची बघा, अंशस्थानी पूर्णांक संख्या सोडून दशांश चिन्हाच्या पलीकडे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अंक आहेत। त्याचबरोबर छेदस्थानच्या संख्येमध्ये पूर्णांक संख्या सोडून दशांश अपूर्णांकांच्या पलीकडे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अंक आहेत। म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या पलीकडे 7 अंक छेदस्थानच्या संख्येमध्ये आहे आणि अंशस्थानच्या संख्येमध्ये 6 अंक आहेत। तर आपल्याला काय करायची आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तर आपण दशांश अपूर्णांकाला इथे सरकवले म्हणजेच हा चिन्ह इथून इथं गेला, म्हणजे इथून हा चिन्ह निघून गेला। आता छेदस्थानच्या संख्येमधून 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजेच एकाच्या पलीकडे इथं दशांश अपूर्णांकाचं चिन्ह वरती पण आपण 6 अंक सरकवले आणि खाली छेदस्थानच्या संख्येमध्ये सुद्धा 6 अंक सरकवले, म्हणजे हा पण निघून गेला आणि हा पण निघून गेला। या पद्धतीने इथं जो दशांश पूर्णांकाचा चिन्ह आहे तो सुद्धा आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे। तर बघा मित्रांनो, आपण वरती पण 6 अंक सरकवले, खाली पण 6 अंक सरकवले। आता जर समजा आपल्याला हा दशांश पूर्णांका चिन्ह 7 पलीकडे म्हणजे एक घर किंवा एक अंक अजून सरकवायचं असेल तर आपल्याला अंशस्थानच्या संख्येमध्ये 1 0 जोडावा लागेल आणि मग आपण हा चिन्ह इथं सरकवू शकतो आणि हा चिन्ह इथं सरकवू शकतो। या पद्धतीने म्हणजे सांगायचा अर्थ असा, खाली जर आपण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 घर आपण किंवा 7 अंक सोडून 7 अंकांच्या पलीकडे त्या दशांश पूर्णांकाच्या चिन्हाला सरकवतोय, त्याच पद्धतीने अंशस्थानीच्या संख्येमध्ये पण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अंक किंवा 7 घर आपण त्या दशांश पूर्णांकाच्या चिन्हाला सरकवलेला आहे। तर या पद्धतीने आता इथं असलेला चिन्ह या ठिकाणी इथं सर्व अंकांच्या पलीकडे गेलेला आहे, त्याच पद्धतीने इथं असलेला चिन्ह 7 घर किंवा 7 अंक सरकून सगळ्या अंकांच्या पलीकडे गेलेला आहे। म्हणजे इथून पण तो अंक निघून गेलेला आहे, इथं ठेवला नाही ठेवला आपल्याला काही फरक पडत नाही, तो निघून गेल्यासारखा आहे आणि इथं सुद्धा निघून गेल्यासारखा आहे। आता मित्रांनो, जी संख्या असते त्या संख्येच्या उजव्या बाजूला जर कितीही शून्य असतील तर त्या शून्यांना महत्व नसतो, म्हणजेच आपण हे शून्य काढून टाकले तरी चालतील, असले नसले आपल्याला फरक पडत नाही। म्हणजे आपली संख्या इथं काय झाली, 521,270 आणि इथं काय झाली, एवढे शून्य कॅन्सल होती म्हणजे इथं फक्त 17 झालेली आहे। म्हणजे आपल्याला 521,270 आहे आणि भागीला 17 आहे। तर हा भागाकार आता आपल्याला साध्या स्वरूपामध्ये सोडवायचा आहे। तर बरोबर हे शून्य कॅन्सल झालेले असं समजायचंय, हे सुद्धा कॅन्सल झालेले असं समजायचंय किंवा निघून गेलेले आहे किंवा त्यांचा लोप झालेला आहे असं समजायचं आहे। तर आता 17 पाढा आपण अगोदर बाजूला लिहून घ्यायचंय, 17 1 11 17 3 51 17 4 68 37 37 39 17 53 73 79 आणि 17 70। या पद्धतीने तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय, 521,270 या संख्येला 17 ने भाग द्यायचा आहे।
म्हणजेच आपण 17 चा पाढा पण लिहून घेतलेला आहे. आता आपण 17 ने या संख्येला भाग देऊ. आता नुसतं 5 ला 17 ने भाग जाणार नाही, त्यामुळे काय करायचंय, पुढचा अंक जोडून घ्यायचा. पुढचा अंक 2 आहे, संख्या झाली 52. 17 चा पाढा 52 ही संख्या येईपर्यंत म्हणायचा आहे, किंवा जर ती संख्या त्या पाढ्यामध्ये नसेल तर तिच्यापेक्षा लहान संख्येजवळ थांबायचं आहे. म्हणजे 17 चा पाढा 17 × 17 = 17 × 34 = 17 × 51. म्हणजे आपण 17 चा पाढा 3 वेळेस म्हटला तेव्हा 51 येत आहे. 17 × 51 जितक्या वेळेस आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या किंवा तो अंक उत्तरामध्ये लिहायचा आहे, आणि जिथपर्यंत किंवा ज्या संख्येपर्यंत आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या ज्या संख्येला भाग देतोय त्या संख्येतन वजा करायचे. म्हणजे 52 मधनं 51 वजा केले तर 1 उरतील, तो 1 बाजूला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर आता या 1 17 ने भाग जाणार नाही, म्हणजेच या उरलेल्या बाकीला 1 17 ने भाग जाणार नाही, त्यामुळे काय करायचंय, पुढचा अंक आपण त्याला जोडून घेऊ. संख्या झाली 11. आता एकदा आपण अंक जोडून घेतला, उरलेल्या बाकीला एकदा आपण पुढचा अंक जोडून घेतला तरी सुद्धा भाग जात नसेल, अशा वेळी काय करायचं, पुढचा अंक त्या संख्येला जोडण्याच्या अगोदर उत्तरामध्ये 10 द्यायचा, हा नियम आहे. तर आता आपण पुढचा अंक म्हणजे 2 इथं जोडू शकतो. आता संख्या झाली 112. आता या 112 17 ने भाग द्यायचंय, म्हणजे 17 चा पाढा 112 ही संख्या येईपर्यंत म्हणायचं आहे, किंवा तिच्यापेक्षा लहान असेल त्या संख्येजवळ थांबायचं असेल. जर ती संख्या पाढ्यामध्ये नसेल तर तिच्यापेक्षा लहान संख्येजवळ थांबायचं आहे. 17 × 17 17 × 34 17 × 51 17 × 68 17 × 85 17 × 2 37 × 7 = 19 म्हटलं तर त्या संख्येपेक्षा जास्त होईल, त्यामुळे काय करायचंय, तिच्या अलीकडच्या संख्येजवळ थांबायचंय. म्हणजे 17 × 2 म्हणजे 17 चा पाढा 6 वेळेस म्हटला म्हणून हे जे 6 आहे ते उत्तरामध्ये लिहायचं, आणि ज्या संख्येपर्यंत आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या ज्या संख्येला भाग देतोय तिच्यातनं वजा करायचे आहे. म्हणजे 112 मधनं 102 वजा करायचे आहेत, किती उरतील, 10 उरतील. आता या 10 परत 17 ने भाग द्यायचा आहे, 10 17 ने भाग जाणार नाही, म्हणून पुढचा अंक आपण 1 अंक आपण सहज जोडू शकतो, म्हणजे 7 लिहायचे इथं. आता इथं 0 वगैरे काही काही लिहायची गरज नाही, 1 अंक जो असतो तो आपण असंही जोडू शकतो. तर 107 17 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे 17 चा पाढा 107 ही संख्या येईपर्यंत म्हणायचा आहे, किंवा तिच्या अलीकडच्या संख्येजवळ थांबायचं आहे. 17 × 17 17 × 34 17 × 51 17 × 68 17 × 85 17 × 2 पुढे म्हटलं तर त्या संख्येपेक्षा मोठी होईल, त्यामुळे 17 × 2 म्हणजे 102. म्हणजे जितक्या वेळेस आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या उत्तरामध्ये लिहायची आहे, आणि ज्या संख्येपर्यंत आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या ज्या संख्येला भाग देत आहे तिच्यातनं वजा करायचे. म्हणजे 107 मधनं 102 वजा केले तर किती उरतील, 5 उरतील. आता या उरलेल्या बाकीला म्हणजे 5 17 ने भाग जाणार नाही, त्यामुळे काय करायचंय, पुढचा अंक जोडून घ्यायचा आहे. 5 0 जोडला, संख्या झाली 50. आता या 50 17 ने भाग द्यायचंय, म्हणजे 17 चा पाढा 50 येईपर्यंत म्हणायचंय, आणि त्या 17 च्या पाढामध्ये जर 50 ही संख्या येत नसेल तर तिच्या अलीकडील संख्येजवळ आपल्याला थांबायचंय. तर बघा 17 × 17 17 × 34 17 × जर म्हटलं तर 51 होईल, म्हणजे 50 जास्त होईल, त्यामुळे काय करायचंय, 17 × 34 म्हणजे 2 वेळेसच पाढा म्हणायचं आहे. आता काय करायचंय, जितक्या वेळेस आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या उत्तरामध्ये लिहायची आहे, आणि ज्या संख्येपर्यंत आपण पाढा म्हटलेला आहे ती संख्या ज्या संख्येला आपण भाग देतोय त्याच्यातनं वजा करायचं. म्हणजे 50 मधनं 34 वजा केले तर 16 उरतील. आता या उरलेल्या बाकीला आपल्याला 17 ने भाग द्यायचा आहे. पुढे अंक सुद्धा नाहीये त्या संख्येला जोडण्यासाठी. पुढचे अंक म्हणजे अंशस्थानीमध्ये जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचे सगळे अंक संपलेले आहेत. आता अशा वेळी काय करायचंय, त्या संख्येला जर 0 जोडायचं असेल
तर उत्तरामध्ये पॉइंट द्यायचंय किंवा उत्तरामध्ये दशांश पूर्णांकाचा चिन्ह द्यायचा आहे आणि त्या संख्येला मग आपण शून्य जोडू शकतो, हा नियम आहे या पद्धतीने. तर आता काय करायचंय, 17 चा पाढा 160 ही संख्या येईपर्यंत म्हणायची किंवा तिच्या अलीकडील संख्येजवळ थांबायचं आहे. 17 1 17 17 3 51 17 64 67 75 77 78 36 17 9 53 म्हणजे 17 चा पाढा आपण 9 वेळेस म्हटला तर 153 येत आहेत. तर जितक्या वेळेस आपण पाढा म्हटलेले ती संख्या किंवा तो अंक इथं उत्तरामध्ये लिहायचा आहे आणि जिथपर्यंत आपण पाढा म्हटलेला आहे, ज्या संख्येपर्यंत आपण पाढा म्हटलेला आहे, ती संख्या ज्या संख्येला आपण भाग देतोय तिच्यातनं वजा करायची. म्हणजे 160 म्हणणं 153 वजा केले तर 7 उरतील. आता परत या उरलेल्या बाकीला म्हणजे 7 ला 17 ने भाग जाणार नाही. आता अशा वेळी काय करायचं, तर मित्रांनो आपण उत्तरामध्ये एकदा जर पॉइंट दिलेला असेल, उत्तरामध्ये आपण एकदा जर दशांश पूर्णांकाचा चिन्ह दिला गेलेला असेल तर उरलेल्या बाकीवरती आपण शून्य घेऊ शकतो. या पद्धतीने आपण त्या 7 वरती शून्य लिहू शकतो किंवा 7 ला शून्य जोडू शकतो. संख्या झाली 70, 70 ला 17 ने भाग द्यायचा, म्हणजेच 17 चा पाढा 70 ही संख्या येईपर्यंत म्हणायची आहे, किंवा ती संख्या त्या पाढामध्ये नसेल तर तिच्या अलीकडील संख्येजवळ थांबायचं आहे. 17 1 17 17 2 34 17 3 51 17 4 68 पुढे म्हटलं तर त्या संख्येपेक्षा जास्त होईल, त्यामुळे 17 4 68 म्हणजे 17 चा पाढा 4 वेळेस म्हटलं म्हणून हे 4 उत्तरामध्ये लिहायचे आहेत. आणि ज्या संख्येपर्यंत आपण पाढा म्हटलंय ती संख्या ज्या संख्येला भाग देतोय तिच्यातनं वजा करायची, म्हणजे 70 मधनं 68 वजा केले तर 2 उरतील. या 2 ला 17 ने भाग जाणार नाही, आपण पॉइंट घेतलेला आहे, पुन्हा शून्य घेऊ शकतो. आता संख्या झाली 20 20 ला 17 ने भाग द्यायचा आहे. 17 1 17 म्हणजे 17 चा पाढा 1 वेळेस म्हटला म्हणून पुन्हा ते उत्तरामध्ये लिहायचं 1, आणि 17 जे आहे ते 20 मधनं वजा करायचे उरतील 3. आता पुन्हा या 3 ला 17 ने भाग द्यायचंय, उत्तरामध्ये पॉइंट दिलेला आहे तर आपण शून्य घेऊ शकतो. तर बघा मित्रांनो, आपल्याला शक्यतो पॉइंट नंतर किंवा दशांश अपूर्णांकाच्या चिन्हानंतर दोनच अंक काढायचे असतात, परंतु जर समजा आपल्याला पूर्ण उत्तर हवं असेल, पूर्ण उत्तर पाहिजे असेल, तर आपण त्या संख्येला भाग देत राहायचं, कुठेतरी त्या संख्येला खंड पडतो किंवा एखादी संख्या पुन्हा 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 रिपीट होत असते, पुन्हा पुन्हा येत असते, तर तिथं थांबायचं आहे या पद्धतीने. तर आता मग या 30 ला पुन्हा 17 ने भाग द्यायचे, 17 2 ने म्हटलं तर 34 होईल, या संख्येपेक्षा जास्त होईल, त्यामुळे 17 1 17 म्हणजे पुन्हा आपण 17 चा पाढा 1 वेळेस म्हटलं म्हणून ते 1 उत्तरामध्ये लिहायचं आणि 30 मधनं 17 वजा केले तर 13 उरतील. आता पुन्हा या 13 ला भाग द्यायचा असेल तर आपण उत्तरामध्ये पॉइंट घेतलेला आहे, शून्य घेऊ शकतो. संख्या झाली 130. आता 130 ला 17 ने भाग जाईल. 17 1 17 17 2 34 17 3 51 17 4 68 75 85 76 77 79 80 म्हणजे 17 चा पाढा 7 वेळेस म्हटला म्हणून ते उत्तरामध्ये लिहायचं आहे आणि ज्या संख्येपर्यंत पाढा म्हटलाय ती संख्या त्याच्यातनं वजा करायची, म्हणजेच 130 मधनं 119 वजा केले तर 11 उरतील. तर या पद्धतीने मित्रांनो, आपल्याला शक्यतो दशांश पूर्णांकाच्या चिन्हानंतर दोनच अंकांपर्यंत आपल्याला कुठलेही डिजिट किंवा ते अंक आपल्याला कामात येतात त्यांची आवश्यकता असते. जर समजा आपल्याला पूर्ण सोडवायचं असेल तर या पद्धतीने आपण उरलेल्या बाकीवरती शून्य घेत राहायचं आणि उत्तर काढू शकतो. जिथपर्यंत आपल्याला उत्तर पाहिजे तिथपर्यंत आपण काढू शकतो. एखाद्या वेळेस अशी पण कंडिशन येईल की कुठंतरी अनंत अंतरापर्यंत त्याला भाग जाणार नाही अशी पण परिस्थिती येते, किंवा काही वेळेस असं येतं की कुठंतरी भाग देता 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 कुठंतरी खंड पडतो. उदाहरणार्थ इथं 7 वर सुद्धा त्याला पूर्ण भाग गेला असता तर आपण तिथं थांबलो असतो. किंवा एखाद वेळेस अशी कंडिशन येते किंवा अशी परिस्थिती येते, आपण भाग देत राहतो तेव्हा उत्तरामध्ये शेवटच्या स्थानी 1 पुन्हा 1 येतं, पुन्हा 1 येतं, पुन्हा पुन्हा तीच संख्या रिपीट होत असेल किंवा पुन्हा पुन्हा तीच संख्या येत असेल तर त्या शेवटच्या अंकावरती बार द्यायचा असतो. त्याचा अर्थ असा होतो की ती जी संख्या आहे
ती पुन्हा पुन्हा तीच येणार आहे म्हणून तिला आपण आवर्ती म्हणून म्हणजे पुन्हा पुन्हा तीच संख्या येणार आहे तर पुढे सोडवायची गरज नसते असा या चिन्हाचा अर्थ होतो. उत्तरामध्ये पुन्हा पुन्हा येणाऱ्या अंकाच्या डोक्यावरती किंवा त्या संख्येच्या वरती हा बार द्यायचा आहे आणि तिथून आपलं भागाकार सोडवणं किंवा आपलं उत्तर काढणं थांबवायचं आहे. तर मित्रांनो या पद्धतीने आपण 521,270 भागीला 17 या संख्येचं किंवा या भागाकाराचं उत्तर आपण काढलेलं आहे 30,662.94,117 म्हणजे मागची दोनच डिजिट आपल्याला कामात येणार आहे त्यामुळे 30,662.94 असं तिचं वाचन केलं तरी चालेल. तर मित्रांनो भागाकाराचे असे बरेच नियम आहेत. जर आपल्याला भागाकार हा पूर्णपणे स्पष्ट करून घ्यायचा असेल पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर आणि व्यवस्थित शिकून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करणं विसरू नका. धन्यवाद.